फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, दसरा झाला की आपल्याला दिवाळीचे वेद लागतात, तर या दिवाळीसाठी म्हणून आपण या तीन प्रकारच्या सुंदर सुंदर पंत्या करायला शिकणार आहे. तर या पंत्या तुम्ही डेकोरेशन दिवाळीचं म्हणून शोकेसमध्ये किंवा समोर टेबलवर ठेवू शकता. तर अशी एक ही मोती बीड लावलेली आहे आणि एक दोन रंगाच्या या दोन आहेत, त्यापैकी ही वेगळ्या एक आकाराची आहे. आणि तुम्ही इथे हवं तर तुम्हाला इथे बीड लावू शकता, म्हणजे चिकटवू शकता वरून, तर कशाही पद्धतीने तुम्ही याला सजवू शकता. तर आज आपण आधी इथे ही पंती कशी करायची दिवाळीसाठी खास हे बघणार आहे. तर ही पंती करण्यासाठी आपल्याला फक्त हे बीड लागणार आहे, ही लोकर. यात मी बीड ओवूनच घेतलेले आहेत, मोती आहे आणि आपण त्यासाठी सुई घेतलेली आहे 2.5 mm. तर मला वाटतं आपल्याला हे करता येईल. आता सुरुवात याची आपण मॅजिक लूप पासून करणार आहे. मॅजिक लूप मध्ये 6 मुके खांब करून, तर मॅजिक लूपला आपण सुरुवात करू अशी. आणि त्यात 6 मुके खांब करायचे आहे म्हणून एक चेन केली आणि 6 मुके खांब. 1, 2, 3 4, 5 आणि 6. आता हे लूप बंद करून घ्या हा दोरा ओढून, आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून रिंग पूर्ण करून घ्या. तर आपण हे दोरा ओढून घेतला, लूप क्लोज केलं आणि हा पहिला टाका आहे, याच्याशी स्लिप स्टिचनी त्याला जोडून घेऊ. स्लिप स्टिचनी जोडायचं म्हणून सुई घातली, परत दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली आणि तोच दोऱ्याचा वेढा याही टाक्यातून घातला. तर आपल्याला हे सुंदरसे छोटीशी रिंग मिळाली 6 सिंगल क्रोशेची. तर आता हा झाला पहिला राऊंड. दुसरा राऊंड काय करणार आहे आपण, प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 सिंगल क्रोशे, म्हणजे मुके खांब. म्हणून मी एक चेन केली आधी आणि आता प्रत्येक टाक्यात 2-2 मुके खांब करायचे आहे. सुई आत घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 2 टाके झाले सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 चा 1 केला. पुन्हा त्याच टाक्यात सुई घालायची, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायची, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 चा 1 केला. असा प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करून घ्या. 2 टाके झाले आहे माझे पहिले, आणि यात ओळखू यावं म्हणून मी पहिल्या टाक्यात असा मार्कर घालून ठेवलाय. आता तुम्ही मित्रांनो प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 मुके खांब करून घ्या सिंगल क्रोशे. आणि जिथे पिन लावली आहे तो टाका आला की तिथे स्लिप स्टिचनी त्याला जोडून घ्यायचं. हा एक सिंगल क्रोशे आणि त्याच टाक्यात सुई घालून हा दुसरा सिंगल क्रोशे. तर असा पूर्ण राऊंड करून घ्या, म्हणजे आता पहिले 6 टाके होते तर प्रत्येकात 2-2 करून आता 12 टाके होते. हा शेवटचा टाका आहे माझा. आता या शेवटच्या टाक्यामध्ये 2 मुके खांब करत आहे आपण. हा 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आता तुम्ही जर मोजले तर हे आपले टाके झाले असणार आहे 12. आणि आता हा पहिला टाका आला तर इथे आपण पिन काढून घ्यायची आणि या पहिल्या टाक्याशी पुन्हा स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं. हे 2 राऊंड आपले पूर्ण झाले. आता तिसऱ्या राऊंडसाठी आपण काय करणार आहे, तर प्रत्येक टाक्यामध्ये पहिल्या 2 टाक्यामध्ये 1-1 मुका खांब, सॉरी मुका खांब नाही, आपण अर्धा खांब करणार. सॉरी, एक पहिल्या टाक्यात आपण 2 मुके खांब करू. आधी एक चेन केली मी, सॉरी मित्रांनो, पहिल्या टाक्यामध्ये 2 मुके खांब. 1 झाला, थोडं घट्ट घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आकार छान येतो त्याचा. आणि हे 2 झाले, 2 मुके खांब पहिल्या टाक्यात. तिथे पुन्हा मार्कर लावून घ्या. हा जो पहिला मुका खांब होता तिथे, आता पुढच्या टाक्यात 1 मुका खांब, मग परत 2 मुके खांब आणि पुढच्या टाक्यात परत 1. अशा पद्धतीने आपण पूर्ण ओळ करणार आहे. एका टाक्यात 2 मुके खांब, त्याच्या पुढच्या टाक्यात 1 मुका खांब, परत 2, पुन्हा 1. तर असे अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करा. म्हणजे 12 आता टाके किती होतील तुमचे वाढून, इथे 18 टाके होतील. 1 झाला माझा. आता पुढच्या टाक्यात पुन्हा 2 मुके खांब, त्याच्या पुढच्या टाक्यात परत 1, परत 2,
2-1, 2-1 असं आपण करत आलो. एका टाक्यात दोन, पुढच्या टाक्यात एक. आता एक, आणि परत दोन, एक, दोन, पुढच्या टाक्यात पुन्हा एक, आणि त्याच्या पुढच्या टाक्यात दोन, एक, दोन, आणि या टाक्यात एक. कारण पहिल्या टाक्यात आपण दोन केले होते, म्हणजे शेवट कसा होईल एकने. तर आता हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे, आणि त्यामुळे आपल्याला आता टाके किती आहेत आपले, हे 18. उसवावा लागला मित्रांनो माझा शेवटचा मुकाखाम आपला. तर हा शेवटचा मुकाखाम झाला. आता हा मार्कर काढून घेतला आणि त्या टाक्याशी परत स्लिप स्टिचने आपण जोडून घेतला. तर हे आता आपले 18 टाके झालेले आहे. आता पुढचा राऊंड जो करायचा आहे तो आपल्याला अर्ध्या खांबांचा करायचा आहे. मग या पुढच्या टाक्यात आपण दोन अर्धे खांब घालणार आहे. तर या पुढच्या टाक्यात हा एक घातला मी अर्धा खांब, आणि त्याच टाक्यात दुसरा अर्धा खांब, आणि पहिल्या जो खांब घातला अर्धा त्याच्यात आपण मार्कर लावून ठेवू. आता या पहिल्याच टाक्यात मी दोन अर्धे खांब केले, हाफ डबल क्रोशे, आणि त्यापैकी पहिल्या टाक्यामध्ये मार्कर लावून ठेवला. आता पुढच्या दोन टाक्यामध्ये एक एक अर्धा खांब करायचा आहे. तर हा एक, त्याच्या पुढच्या टाक्यात सुद्धा एकच. दोन टाक्यात एक एक अर्धा खांब केला, आता पुढच्या टाक्यात पुन्हा दोन अर्धे खांब, एक, आणि त्याच टाक्यात हा दुसरा. हा राऊंड पूर्ण अर्ध्या खांबांचा आहे आपला. पुढच्या दोन टाक्यांमध्ये पुन्हा एक एक अर्धा खांब, एक, दोन. दोन टाक्यांमध्ये एक एक अर्धा खांब घातला, आता त्याच्या पुढच्या टाक्यात परत दोन अर्धे खांब. असे एका टाक्यात दोन अर्धे खांब आणि त्याच्या पुढच्या दोन टाक्यांमध्ये एक एक अर्धा खांब, असा हा राऊंड पूर्ण करा. हे दोन अर्धे खांब झाले. आता पुन्हा एक एक दोन टाक्यात, पुढच्या टाक्यात पुन्हा दोन. आता या शेवटी माझे दोन अर्धे खांब झाले या टाक्यात. आता पुढच्या दोन टाक्यात एक एक अर्धा खांब करायचा आहे. तर या टाक्यात अर्धा खांब केला एक, आणि शेवटच्या टाक्यात पुन्हा एक अर्धा खांब, म्हणजे हा राऊंड पूर्ण झाला. आता परत पहिला जो अर्धा खांब केलेला आहे इथे खूण घालून ठेवलेली, त्याच्याशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ आपण. तर स्लिप स्टिचनी याला जोडून घेतलं. तर हा आपला तिसरा राऊंड पूर्ण झाला. आता चौथ्या राऊंडला काय करायचं आहे मित्रांनो, तर तीन टाक्यामध्ये एक एक खांब मुका खांब, आणि चौथ्या टाक्यात दोन खांब. तर आपण सुरुवात करणार आहे एक चेननी, आणि पहिल्या टाक्यात दोन मुके खांब करू. तर हा पहिला टाका आहे माझा, दोन मुके खांब, एक, दोन, आणि मार्कर घालून ठेवू पुन्हा पहिल्या टाक्यात, जोडायला सोपं जातं. मग आता पुढच्या तीन टाक्यांमध्ये एक एक मुका खांब करायचा आहे. तर पुढच्या टाक्यात मी मुका खांब केला, एक, दोन आणि तीन. त्याच्या पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे, एक, एक, आणि त्याच टाक्यामध्ये हा दुसरा. म्हणजे आपण काय केलं, पहिल्या टाक्यात दोन मुके खांब, मग तीन टाक्यामध्ये एक एक मुका खांब, मग परत पुढच्या टाक्यात दोन मुके खांब, आता तीन टाक्यांमध्ये पुढच्या एक एक मुका खांब, एक, दोन आणि तीन. तीन टाक्यांमध्ये एक एक मुका खांब झाला. आता चौथ्या टाक्यामध्ये पुन्हा दोन मुके खांब. तर या पद्धतीने आपण हा राऊंड पूर्ण करू. या टाक्यात दोन मुके खांब घालायचे आहेत मला, एक, आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आता परत तीन टाक्यामध्ये एक एक. तर या पद्धतीने हा राऊंड पूर्ण करा. हा तर मित्रांनो माझा हा राऊंड पूर्ण झालाय. आता एकेका टाक्यात एक मुका खांब असे तीनदा केलाय मी, आणि आता हा शेवटी आपण या स्लिप स्टिचनी जोडून देणार आहे.
आता हे आपले टाके किती झाले पहा मित्रांनो, पहिले आपण सहा घातले होते, मग प्रत्येक टाक्यात दोन दोन करून बारा झाले, मग एका टाक्यात एका टाक्यात दोन असं करून ते अठरा झाले तिसऱ्या राऊंड नंतर, मग चौथ्या राऊंड नंतर एका टाक्यात दोन दोन टाक्यामध्ये एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन असं करून आपले आता चोवीस टाके झालेले आहेत. आता आपल्याला पुढचा जो राऊंड करायचा आहे तो डबल क्रोशेचा करायचा आहे, म्हणजे खांबाचा. म्हणून आपण इथे काय करणार आहे, तीन चेन करणार आहे. आता आपल्याला पुढच्या टाक्यामध्ये दोन खांब करायचे आहेत. खांब कसे करायचे तुम्हाला माहित आहे, डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातला टाका, परत दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, तीन टाके झाले सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन, दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक. आता दोन खांब झाले माझे, तर मी इथे एक मार्कर घालून ठेवला आपला पहिला टाका ओळखू येण्यासाठी. आता हे पहिल्या टाक्यात आपण दोन खांब घातले, पुढच्या तीन टाक्यांमध्ये एक एक खांब करायचा आहे. सॉरी, तीन नाही, आपल्याला हा तीन नाही, आपल्याला नऊ टाक्यांमध्ये एक एक खांब करायचा आहे. कारण आता आपला हा पंक्तीचा उभा भाग सुरू होतोय. आपण आतापर्यंत सगळे मुके खांब केले, फक्त एकच का बरं आपण अर्धा खांबाचा ओळ केली, कारण की ती ओळ म्हणजे तिथे आपल्याला बेस त्याचा वेगळा काढायचा होता, आणि त्यामुळे आपण ही अर्ध्या खांबाची जी ओळ केली आहे त्यात एक अशी रेग मागे दिसते पहा, ओळखू येते. तर तुम्हाला हवं तर तुम्ही नंतर आपल्याला हवं असेल तर आपण या टाक्यांमधून एक मुक्या खांबाची परत ओळ जर केली तर या पंक्तीला चांगला बेस तयार होतो. म्हणून आपण एक ओळ मध्ये अर्ध्या खांबाची केली आहे. तर आता आपण हे नऊ खांब करणार आहे, नऊ टाक्यांमध्ये प्रत्येक टाक्यात एक एक, आणि मग परत पुढच्या टाक्यात दोन खांब करू. तर असे एकूण आपले तीस होते, तर तीसचे आता आपले तीनदा वाढणार आहे, म्हणजे तेहतीस टाके होणार आहे. हे दोन झाले, परत तीन आणि तीन सहा झाले आहेत, आणखीन तीन टाक्यात एक एक करावं लागेल आपल्याला, सात आठ आणि नऊ. हे नऊ टाक्यांमध्ये आपण एक एक खांब करून घेतला, आणि आता पुढच्या टाक्यात दोन खांब करायचे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आता पुन्हा पुढच्या नऊ टाक्यांमध्ये परत एक एक खांब करायचा आहे, त्याच्या पुढच्या टाक्यात परत दोन खांब, असा हा राऊंड पूर्ण करा. आता आपला हा राऊंड पूर्ण झालाय मित्रांनो, परत आपण हे मार्कर काढणार आणि इथे स्लिप स्टिचने याला जोडून देणार. तर ही आता पंक्ती पूर्ण होत आली आहे. आता शेवटचा राऊंड आपल्याला फक्त मोती लावण्याचा करायचा आहे. तर त्या राऊंडसाठी आपण काय करणार आहे, अर्धे खांब परत, मग एक चेन करून आपण वर घेतलं याला. आता एक अर्धा खांब करायचा आहे मोती घालून, आणि एक अर्धा खांब साधा, असे आपल्याला पूर्ण ओळ करायची आहे. तर मोती घालून कसा करणार आपण, हा मोती मी सरकवून घेतला टाक्यापाशी, दोऱ्याचा वेढा घेतला, टाक्यात घातली सुई, परत दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, तीन टाके झाले नेहमीप्रमाणे, मोती मागे आहे त्याच्या, दोऱ्याचा वेढा घेतला आणि या तिन्ही टाक्यातून काढला. तर हा झाला एक अर्धा खांब. आता पुढचा अर्धा खांब साधा करायचा आहे, म्हणजे मोती न घालता. तर हा झाला पुढचा अर्धा खांब केला मी मोती न घालता. आता परत मोती घालून, म्हणजे हा एक मोती आपण टाक्यापाशी सरकवला पहासा, नंतर दोऱ्याचा वेढा घेतला, पुढच्या टाक्यात जिथे आपल्याला अर्धा खांब करायचा आहे तिथे सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली सुई, तीन टाके झाले, परत दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून बाहेर काढायचा. पुन्हा पहा मित्रांनो, निसटली सुई तर परत घालायची आणि तिन्ही टाक्यातून घट्ट घेतल्यामुळे थोडं आपल्याला हा मोतीवाला राऊंड करायच्या वेळेस लक्षपूर्वक करावा लागतो अशा पद्धतीने. आता पुढचा साधा परत, मग पुढचा मुका खांब साधा केला, अर्धा खांब, सॉरी मुका खांब नाही. आता परत मोती घालून मोती सरकवला इकडे, दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून घालायचा. तर हे असे तीन मोती आपले लागले पहा. असे आपल्याला सगळे मोती याच्यात पूर्ण राऊंड करायचा आहे.
एक साधा अर्धा खांब आणि दुसरा मोती घालून, परत एकदा पहा मोती घालून कसा करायचा, मोती सरकवला मी तिथे जिथे आपल्याला घालायचा आहे तिथे, दोऱ्याचा वेढा घेतला, सुई आतमध्ये घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा बाहेर काढली, नेहमीसारखे तीन टाके झाले, दोऱ्याचा वेढा घेऊन या तिन्ही टाक्यातून काढला आणि ओढून घ्यायचं हे दरवेळेस, म्हणजे घट्ट येईल, जितकं घट्ट येईल तितकं छान दिसेल तुमचं। परत दोऱ्याचा वेढा घेऊन पुढचा साधा अर्धा खांब केला, परत आता मोती सरकवायचा आपल्याला, दोऱ्याचा वेढा घेतला, पुढच्या टाक्यात घातली सुई, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढली। अशा पद्धतीने आता हा राऊंड पूर्ण करून घ्या। हे पहा किती सुंदर दिसतात त्या मोती लागलेले, तर हा राऊंड असा पूर्ण करून घ्या। माझे सगळे मोती लावून झालेले आहेत। आता हे शेवटच्या एक साधी नुसता मुका अर्धा खांब झाला की पुढच्या टाक्यामध्ये आपण स्लिप स्टिचने याला जोडून द्यायचं। मित्रांनो आता हे दोरा कापून घेऊ आपण। आणि आता याला व्यवस्थित आकार द्या। हा दोरा आपण हाईड करून झालेला आहे पुरेसा। आता तुम्हाला जर हवं असेल तर हा जो अर्धे खांब केल्याची ओळ होती मधली, त्यात जे हे टाके टाके दिसतात आहे इथे, तर या टाक्यांमध्ये आपण एक अर्ध्या खांबाची सॉरी नाही मुक्या खांबाची एक ओळ करू शकतो। तर तेवढी एक ओळ आपण आणखीन करून घेऊ। तर जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की हे जे आपले टाके आहेत इथे दिसतात आहे, एक ओळ दिसते पा अशी वेगळी, तर ही त्या अर्ध्या खांबांच्या ओळीची आहे। तर त्यात आपण सुई घातली आणि आपला एक चेन करून घेतली आणि इथे आपण त्याची गाठ मारून घेऊ शकतो या उरलेल्या दोऱ्याची। आता प्रत्येक टाक्यात आपल्याला फक्त एक मुका खांब करायचा सिंगल क्रोशे आणि जाता आता हा दोराही आपण हाईड करू। तर पुढच्या टाक्यात घातलं मी फक्त हे पहा हा पुढचा टाका आहे। जरा दबल्यासारखे असतात ते आपल्याला बाहेर काढावे लागतात। समजा या सुई नाही निघाली तर बारीक सुई घेऊन ह्याची शेजारी घेऊन बसायचं आणि आपण याला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि दोनाचा एक केला। हा दोरा आपण आता कापून टाकू। आता परत पुढच्या टाक्यामध्ये घाला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक केला। परत पुढच्या टाक्यामध्ये घातला। बस असं फक्त प्रत्येक टाक्यात इथल्या घालत जायचं आणि मुक्या खांबाची ओळ करून घ्यायची की जेणेकरून आपल्याला ही हे टाके आहेत या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला मुक्या खांबाची ओळ करायची आहे। अशा पद्धतीने ही ओळ तुम्ही पूर्ण करून घ्या। फक्त मुक्या खांबाची ओळ करायची आहे। ही नाही केली तरी चालते, जसं मी या पंक्तीला केलेलीच नाही आहे तरी सुद्धा ही व्यवस्थित बसते अशी। पण समजा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा स्टँड सारखं एक करू शकता, म्हणून मी तुम्हाला या पंक्तीत करून दाखवणार आहे। तसंही ठेवलं तरी चालेल। तर ही ओळ मी पूर्ण करून घेते। पहा लक्षात आलं आहे आपल्या की प्रत्येक टाक्यामध्ये हा जो अर्ध्या खांबाचे टाके आहे तिथे असे दिसतात, तर या टाक्यांमध्ये अर्धे खांब मुके खांब करून घ्यायचे प्रत्येक टाक्यात। वेगळी ओळच ओळखू येते ती, ती ओळच्या ओळ अशी दिसत गोल दिसते पहा, आणि त्या ओळीत आपल्याला अर्धे खांब करून मुके खांब करून घ्यायचे, सॉरी अर्धे खांब नाही सिंगल क्रोशे करायचे। तर आपला हा राऊंड पूर्ण झालाय पहा, आणि मी पहिल्या टाक्याशी त्याला स्लिप स्टिचनी जोडून घेतलाय। आता नेहमीप्रमाणे आपण फक्त हे दोरा कापून घ्यायचा आणि हाईड करायचा आहे। एक दोन टाक्यामध्ये सुईत ओवून टॅपेस्ट्री नीडलमध्ये ओवून आपण तो एक दोन टाक्यांमध्ये घालू आणि नंतर कापून घेऊ।
तेवढं मी दोरा हाईड करण्याचं काम करून घेते. आपण असं टॅपेस्ट्री नीडलमध्ये हा दोरा घालून ठेवलाय आणि असा एक दोन टाक्यांमधून जरी तुम्ही तो काढला आणि इकडून तिकडून दोन्हीकडनं तरी आपला हा हाईड होऊन जाईल. किंवा तुम्ही तो असा क्रोशाच्या सुईनी पण हाईड करू शकता. क्रोशाच्या सुईनी फक्त इकडनं तिकडनं प्रत्येक टाक्यातून काढला की आपला छानपैकी दोरा हा दबून जाईल आणि तो दोरा हाईड झाला की नंतर आपण तो कापून घ्यायचा. एकदा इकडनं आणि एकदा इकडनं असा काढायचा. तर या पद्धतीने मित्रांनो दोन्ही दोरे हाईड करून घ्या. पहा मित्रांनो किती सुंदर आपले हे दोन दिवे तयार झाले. मला वाटतं या दिवाळीची सुरुवात, दिवाळीच्या कामांची सुरुवात आपण अशी करायला हरकत नाही. एकाला आपण हा स्टँड केलाय पहा खाली असा सिंगल क्रोशेचा, त्यामुळे फक्त हे थोडं अर्थात क्रोशाचं कोणतंही काम झाल्यावर थोडंसं व्यवस्थित ठेवून त्याला असा आकार द्यावाच लागतो आपल्याला. तर या दोन पंत्या तुम्हाला करायला खूपच आवडतील. तुम्ही अशा 5-6 पंत्या करून छान एखादा स्टँडही करू शकता. असा लोखंडी एक बार येतो तर त्याला जर तुम्ही चारही बाजूंनी 4 आणि वर 1 असे जर पंत्या ठेवल्या त्या रिंगमध्ये अडकवून तर तसंही फार सुंदर दिसेल. तर या दोन पंत्या आपल्याला अशा पंत्या नक्कीच करता येतील. पुढच्या वेळेस आपण ह्या टाईपची पंती पाहू ज्याला असं टोक असेल वात ठेवायला जसं असतं तसं, आणि त्यानंतर आपण ही पंती पाहणार आहे. तर अशा 3 प्रकारच्या पंत्या आपण या दिवाळीच्या आधी बघणार आहे. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ खूपच आवडला असेल. मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट्स करा. तुमच्या कॉमेंट्सची मी वाट पाहत असते. आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.